नमस्कार मित्रांनो, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर। आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आमच्या आईची खासियत म्हणजेच पौष्टिक अशी भाकरी। तर या भाकरीसाठी कोणते कोणते कडधान्य लागतात आणि त्याचे प्रमाण काय हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी पहिल्या 1 किलो ज्वारी घेतली आहे। हे बघा, हे 3 किलो तांदूळ आहेत। हे 3 किलो मी जाडे तांदूळ परिमळचे इकडे तांदूळ मिळतात ते 3 किलो तांदूळ आणले आहेत मी। आणि ह्या 3 किलो तांदळामध्ये मी 1 किलो ज्वारी घालणार आहे। म्हणजे तांदूळ कशाला आता सवय झाली आपल्या आम्हाला आता तांदळाची भाकरी आणि तांदळामुळे चिवटपणा येतो, त्यामुळे हे मी तांदूळ 3 किलो वापरले आहेत। जाडे कोणतेही तांदूळ चालतील, इथे मिळतात परिमळचे तांदूळ म्हणून मी हे परिमळचे तांदूळ मी हे बघा जे गावाला आपल्या रेशनिंगचे असतात तसेच हे तांदूळ आहेत परिमळचे, स्वच्छ असतात एकदम, पण मी ते आसळून पकडून घेणार आहे मी। तर हे 3 किलो तांदूळ घेतले आहे, त्यासाठी मी ही 1 किलो ज्वारी घेतली आहे। तर ह्या ज्वारीमध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे जर आपण एक भाकरी खाल्ली ना तर शरीराला आपल्या भरपूर त्याच्यापासून आपल्याला घटक मिळतात, ऊर्जा मिळते। आणि भाकरी जर एक खाल्ली तरी आपलं पोट गच्च भरल्यासारखं वाटतं। बघा, चपात्या आपण 2 खातो 3 खातो पण त्या चपातीचा आपल्या शरीरात असा विशेष काही उपयोग होत नाही, पचायला पण ती कठीण जाते। पण ज्वारी काय ज्वारी आपल्याला काय होतं लवकर म्हणजे ती पचते, आपल्या पो म्हणजे कमी खाऊन आपलं पोट भरल्यासारखं वाटतं। नंतर त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त, ह्या ज्वारीमध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपल्या बद्धकोष्ठता मूळ व्याधीचे सारखे आजार वगैरे होत नाही हे नाही समजले ना। म्हणजे आपलं पोट हे नाही साफ लवकर, हे तंतुमय तृणधान्य आहे हे। आणि आपण म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, जे अशा लोकांना काय होतं ह्याचा काही परिणाम जे वाईट परिणाम होत नाही, तसंच शरीरातलं आपलं कॅलेस्ट्रॉलचं प्रमाणसुद्धा ह्या ज्वारीमुळे कमी राहतं। बघा, हे किती याचे उपयोग आहेत ते बघा ज्वारीचे। म्हणून घाटावरची लोकं बघाल तर ह्यांना विशेष आजार नसतात, कारण त्यांच्या प्रमाणात त्यांच्या भाकरीमध्ये आहारामध्ये जास्तीत जास्त ज्वारीचं प्रमाण असतं। आणि आपल्याकडे कोकणात काय असतं, जास्तीत जास्त तांदळाचा आपण वापर करतो भाकरीमध्ये। तांदळाची भाकरी म्हणजे आपल्याला वाटतं पांढरी शुभ्र भाकरी, ती आपल्या शरीराला चांगली नाही आहे, समजलं ना। मग आता त्याच्यावर तो पर्याय काय म्हणून आम्ही काय केलं आहे, हे मिक्स करायचं सगळं धान्य। तर हे काय ज्वारी घेतली आहे, हे ज्वारी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काय कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याशिवाय आपलं कॅलेस्ट्रॉलचं प्रमाण आपलं कमी राहतं, समजलं ना। त्यानंतर ही नाचणी घेतली आहे, बघा ही नाचणी। मग मी नाचणी काढते माहिती आहे, नाचणीच्या ह्यामध्ये 1 किलो नाचणी आहे, 1.5 किलो नाचणी घालते। हां, तर नाचणीमध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे आपल्याला आपण घेतो हातपाय दुखतात, ढोपरं दुखतात म्हणून आपण कॅल्शियम, तर कॅल्शियम आपल्याला ह्या नाचणीमधनं मिळतं आणि म्हणून नाचणी मी किती घेणार आहे तर 1.5 किलो। हां, आणि ह्या याच्यामध्ये नाचणीमध्ये कॅल्शियम असतं आणि लोह। हे बघा, ही बाजरी, ह्या बाजरीमध्ये सुद्धा अबक जीवनसत्व असतात आणि मी बाजरी 1/2 किलो घेणार आहे। म्हणजे आपल्या सगळ्या ह्या शरीराला आपल्याला आवश्यकच आहेत। हां, मी 1/2 किलो घेणार आहे। आणि हे उडीद, हे उडीद आहेत, हे सुद्धा औषधी आहेत आणि हे मी 1 पेल्याभर उडीद घालणार आहे। हां, नंतर हे बघा, हे जिरं घेतलं मी, ह्या सगळ्या बघा 3 किलो तांदूळ, 1 किलो ज्वारी, 1.5 किलो नाचणे, 1/2 किलो बाजरी, 2 नंतर हे 100 ग्रॅम धरा 100 ग्रॅम उडीद आणि 2 चमचे जिरं, नंतर हा ओवा आहे, हा ओवासुद्धा मी 2 चमचे ओवा घालणार आहे आणि 2 चमचे मेथीचे दाणे घालणार आहे। आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून मी चांगलं स्वच्छ करणार आहे आणि मिक्स करणार आहे आणि हे सगळं मी बारीक दळून आणणार आहे आणि मग त्याची मी भाकरी बनवते। आणि अशा प्रकारची भाकरी तुम्ही पण बनवून बघा आणि खरोखर आपल्या शरीराला ही म्हणजे आपल्याला खावीशी वाटते, कारण भाकरी ही चांगली होते आपल्या दिवसात नाही, सकाळी समजा चपाती खाल्ली तर संध्याकाळी रात्रीच्या वेळेला भाकरी खायला हरकतच नाही आणि ह्याच्यामुळे शरीरात आपल्या फायदाच होतो। आपल्या ज्या आवश्यक घटक आहेत ते घटक मिळतात, नुसत्या तांदळाच्या भाकरीतनं आपल्यात असे काही घटक मिळत नाही। म्हणून अशा प्रकारचे सगळं धान्य मिक्स करून मी भाकरी करते, तुम्ही पण अशा प्रकारची भाकरी करून बघा। हे सगळं धान्य साफ करून घेतल्यानंतर तुम्ही दळायला द्याल ना, तर चक्क्याला सांगायचं की हे बारीक दळ म्हणून, समजलं ना। आपण गव्हाचं पीठ कसं करतो, मीडियम दळून आणतो, पण भाकरीचं पीठ बारीक दळायचं, म्हणजे भाकरी चांगली वळणार येते आणि ती खायला पण चांगली लागते। आणि थंड पाण्यामध्ये पीठ मळून सरळ भाकरी बनवायची, म्हणजे सहज, कारण आपण हे उडीद घालतो त्याच्यामध्ये आता चिवटपणा येतोच। तुमच्याकडे समजा हे असेल सोयाबीन, तर सोयाबीनसुद्धा थोडं एक छोटा पेलाभर सोयाबीनसुद्धा घातलं तरी सुद्धा भाकरी छान होते। तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा पीठ तयार करा आणि विकत आणण्यापेक्षा सगळी पीठं बाहेर मिळतात, पण ती आपण घरात कशी साफ स्वच्छ करून दळून आणतो ना, तुम्ही घरात केल्यानंतर
आपलं एक समाधानही असतं आणि ते पीठ आपल्याला पुरवठ्याला येतं, घरात केलेलं पीठ. विकत आणलेलं पीठ पुरवठ्याला येत नाही, कारण मी ते करून बघितलं आहे. तांदळाचं पीठ विकत आणायचं, ज्वारीचं पीठ विकत आणायचं, नाचणीचं पण पीठ विकत मिळतं, बाजरीचं पण पीठ मिळतं विकत, समजलं ना. हे सगळं आपल्याला मिळतं, पण आपला जे आता ओवा घालायचा आहे, जिरं घालायचं आहे, हे उडीद घालायचे आहे, ते काय आपल्याला तिकडे बाजारात मिळत नाहीची पीठं. मिक्सर लावून परत डबल वापरण्याच्या आपण थोडंसं एकदा करून 4-5 किलोचं ठेवलं की आपल्या 15 दिवस सहज जातात भाकरीसाठी. मी त्या दिवशी सगळी धान्य ही मिश्रण मिक्स करून मी दळा दिलं होतं, त्याचं हे पीठ आहे बघा. एकदम हे पीठ असं बारीक दळून आणायचं त्या पद्धतीने, आणि मी डब्यात भरून ठेवलं आहे. आता ह्याच्यापासून भाकरी बनवायची, तर मी भाकरी भाजून तुम्हाला दाखवते. तर त्याच्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा माझा थोडं जाड आहे, आधी तापत ठेवलं आहे. आणि जेवढ्या आपल्याला भाकरी भाजायच्या आहेत, हे मी साधारण एका भाकरीसाठी हे असं घेते पीठ, तर मी 4 भाकऱ्या भाजायच्या आहेत म्हणून 4 चमचे मी हे पीठ घेणार आहे. जशा लहान मोठ्या भाकऱ्या त्याप्रमाणे हे पीठ घ्यायचं, आणि नुसतं पाण्यामध्ये हे भिजवून आपण याच्यापासून भाकरी करणार आहोत. तुम्ही अशा प्रकारची भाकरी पीठ तयार करून भाकरी भाजून बघा. आता बाजारात आपल्याला रेडीमेड पण केलं की काय असतं, स्वच्छ आपण सगळी धान्य निवडून वगैरे घेतो, तर तुम्ही अशा प्रकारचं पीठ तयार करा. भाकरीचं पीठ मळताना जास्त पातळ मळायचं नाही, थोडं थोडं पीठ घेऊन पाणी घेऊन मळायचं आहे. तर माझ्याकडे छोटी मी ते इकडे परत नाही, माझी आहे ताट आहे, ताटामध्ये मळते, थोडंसं बाहेर पण जाते. हे बघा, मी 4 भाकरीसाठी पीठ घेतलं होतं, आता ते मळून मी साधं असंच मळून घेतले चांगले. हे आता काय करणार आहे, एका भाकरीच्या आकाराचं आपण हे एवढे पीठ घ्यायचं, आणि भाकरीचं आपली चांगली व्हायला पाहिजे, एकजीव व्हायला पाहिजे, चांगली फुगायला पाहिजे, तर चांगलं असं हे पीठ हे ह्या पद्धतीने हा आपला हा हाताचा चवडा आहे ना, याने चांगलं असं मळायचं. जास्त वेळ काय मळत राहायला नको आहे, कारण ऑलरेडी पीठ बघा, हे भाकरीचं नुसतं तांदळाचं पीठ असेल ना तर ते चिकट येत नाही, पण हे तर त्याच्यामध्ये सगळे घटक घातले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तर आपलं हे पीठ चांगलं काय होतं, चिकट येतं. आणि चांगलं हे मळून घ्यायचं की मग एकजीव करून हे पीठ मळलं की आपली भाकरी फुगतेही चांगली. तर हे बघा, चांगलं असं मळून घेतल्यानंतर आपल्याला ज्या आकाराची भाकरी करायची आहे त्या आकाराचा आपण असा गोळा घ्यायचा. आता थोडं सुकं पीठ टाकायचं आणि भाकरी भाजायची इकडे. भाकरी कडे येणे अशी एकदम हळूहळू थापून ती पातळ करायची आहे. कडेने झालं की नंतर मग मधी जरा असं पातळ करायची. बघा, पीठ चांगलं दळलेलं असल्यामुळे कडेने फुटत नाही. बघा, तांदळा एकदम तांदळाच्या भाकरीसारखी जी भाकरी आली आहे. आता आपण बस झाली, भाकरी एवढी थापून झाली आहे, तवा गरम झाला का बघूया. गॅस फुल आहे आणि हा तवा माझा थोडा जाड आहे, तवा तापलाय का बघण्यासाठी मी पाणी टाकलं. चांगलं जास्त सावध झाले पुरा, आणखी तापू दे तवा. तवा चांगला तापला असेल तर भाकरी आपली पटकन काय करणार आहे, टाकल्यानंतर लगेच उलट म्हणजे ती परतायला सोपं जातं. तर हे बघा, भाकरी टाकताना आपण वरचा भाग आहे तो खाली जाणार आणि खालचा पिठाचा भाग आहे तो वरती येणार. हे बघा असं. आता आपण या पिठाच्या भागाला इथे पाणी लावायचं आहे. अलगद हाताने सगळीकडे पाणी लावून घ्यायचं. थोडस वरचं पाणी सुकत आलं, अजून नाही बघा ही कोवळी आहे आणि लगेच आपण ही परतली ना तर ती कुस करेल, म्हणून हे पाणी सुकत आलं की नंतरच भाकरी आपण ती परतायची आहे. भाकरी पलटते वेळी सगळ्या बघणे तिची कडारी चांगली सुकली आहे का ते बघून घ्यायचं, म्हणजे फिरून घ्यायचं काय म्हणता. आणि नंतर मग आता ही चांगली शेकू द्यायची. हे बघा, थोडीशी दवट कच्ची राहिली आहे, परंतु जो परतलेला जो खालचा भाग आहे तो चांगला सुकेपर्यंत आपण 3-4 मिनिटं आपण वाट बघायची. तोपर्यंत मी आता दुसऱ्या भाकरीची तयारी करते. दुसऱ्या भाकरीचं पीठ पण घेतल्यानंतर आपला हवा त्या आकाराचा आपण गोळा घ्यायचा आणि ते पीठ मगाशी सांगितल्याप्रमाणे जरा चांगलं मळायचं.
एक जीव झालं की तरच आपली भाकरी ती चांगली येते आणि चांगली फुगते. ह्याच्यासाठी ती भाकरी तयार होईपर्यंत आपण ही भाकरी थापून घ्यायची. अशा प्रकारे आपण सगळ्या भाकऱ्या करायच्या आहेत. कडेने ती थापायचं आहे. उद्या कढाई त्या बारीक करून घ्यायच्या व भाकरी थापतेवेळी आपली पुढची चार बोट आहेत ना, त्या चार बोटांनी थापायची. आता ही भाकरी झाली बघा, 3 मिनिटं आपण ही भाकरी फुटली आहे बघा, हे बघा सहज निघाली चांगली. परत सगळ्या बाजूने आपण ही अशी भाकरी शेकून घ्यायची चांगली. आणि भाकरीला शक्यतो तवा असा खोलगट असला की भाकरी आपल्याला शेकायला चांगली जाते. हे बघा, आता ही मी आता ही बाजू शेकल्यानंतर मी काय करणार आहे, हे बघा या पद्धतीने टाकणार आहे उलटी. हे खालून त्याला हवा लागली, गॅस लागला म्हणजे तव्याला, की तो हा एक भाकरी आपोआप फुगणार आहे. ह्याच्यासाठी आपण कमी ते 2 मिनिटं वाट बघायला हवी की आपली पुरी सारखी भाकरी आपली फुगून येईल. मग या चुलीवर भाकरी असा उलट गॅसला काय होतो म्हणजे गॅसला एकाच ठिकाणी अशी ज्योत लागते. चुलीवर भाकरी छान देते कारण चुलीवर चारही बाजूने काय होतं तवा आपला चांगला तापतो आणि त्याचा चुलीचे निखारे आपण काढून साईडला आपण ते काय करता येतं आपल्याला भाकरी शेकवता येते. पण गॅसवर तसा काय पर्याय नसतो. गॅसवर आपण शेगडीवर आपल्याला भाकरी शेकवता येते पण ही तव्यावर सुद्धा चांगली शेकते. बघा दाखवते आता फुगली भाकरी की भाकरी जशी फुगायला लागली की आपण काय करायचं, जरा अलगद हात नाही तर ती फुटेल म्हणून अलगद हाकणार आपण अशी फिरून घ्यायची. चवात चांगला तापलेला असला की आपली ही भाकरी आहे अगदी पुरीसारखी टम्म फुगली आहे. बघा पीठ चांगलं मळलं ना की भाकरी आपली चांगली अशी फुगतेला. ह्याचा सगळा म्हणजे वरचा भाग वेगळा, पापूचा त्याचा फुगून चांगला आलेला आहे. तर अशा प्रकारे ही माझी पहिली भाकरी झाली आहे. आता हिला वाफ जायला असं ठेवून द्यायचं. म्हणजे काय होतं नाही तर काय होतो, एक अशी जपून टाकतात ती घामेच ते, म्हणून वाफ जाण्यासाठी मी असं ठेवलेलं आहे. आता मी तव्यावर दुसरी भाकरी टाकणार आहे, त्याची तवा जरा साफ करून घेते. मग अशाप्रमाणेच आपण खाली पिठावर थापलो होतो ना, त्याला आपण सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं. मग कशी तुम्हाला मी तव्यावर टाकून दाखवली भाकरी. आता मी ह्या गॅसच्या शेगडीवरच ठेवणार आहे. बघा भाकरी बघा ही पण फुगते भाकरी. जरा तर कसं असं जरा साईडने जरा असं हलवलं की ती फुगते. हे बघा अशी सुद्धा आपल्याला हवी तर शेकून भाकरी शेकता येईल. पण तवा जर आमचं थोडंसं तवा जाड आहे त्या मी हात पकडीने उचल उचल ते टेन्शन येतं. तर अशा प्रकारे आपण ह्या शेगडीवर असलेल्या टाकून सुद्धा आपण ती भाकरी शेकू शकतो. आता अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या आपण करून घेऊया. तांदळाची भाकरी केली की तिचा पान म्हणजे चांगला पांढरा शुभ्र रंग येतो. पण याच्यामध्ये नाचणी आहे, ज्वारी आहे, बाजरी आणि काळे तीळ घातले आहेत, मेथी घातली आहे, जिरं आणि थोडंसं ओवा घातलाय. त्यामुळे भाकरीचा कलर बघा. पण ही चवीला सुद्धा भाकरी खूप छान लागते. याच्यामध्ये सगळ्या 5-6 प्रकारची धान्य असल्यामुळे ही चवीला पण चांगली लागते. तर अशा ही भाकरी आपल्याला बघितल्यानंतर खाण्याची इच्छा होते. आपण भाजी बरोबर, उसळी बरोबर किंवा चटणी वगैरे असेल तर त्याच्यासोबत भाकरी खायला खूप सुंदर लागते. तर मित्रांनो, हा होता अतिशय पौष्टिक अशा भाकरीचा व्हिडिओ. तर तुम्ही याप्रमाणे दळण दळा आणि अशा प्रकारे पौष्टिक भाकऱ्या नक्की करून बघा. त्या कशा झाल्या
हे आम्हाला कमेंट बॉक्स में नक्की सांगा। वीडियो आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर पण करा।